हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने लवकर जेवण करा असे का म्हटले म्हणून धाबा चालकाला जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना कळमच्या काजी धाब्यावर घडली. ही घटना 27 जूनला रात्री 1:30 वाजताच्या सुमारास कळम येथील काजी धाबा येथे घडली. प्रवीण केशवराव गोल्लर असे प्राणघातक हल्ल्यात जखमीचे नाव आहे. प्रवीण गोल्लर यांचा कळम येथील मानकापूर बेंबळा कॅनल जवळ हॉटेलचा व्यवसाय आहे. हॉटेल बंद करण्याची वेळ होऊन देखील ग्राहक 1:30 वाजेपर्यंत बसून होते, त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपी ग्राहकाला भात लवकर खा असे म्हटले. तेव्हा संबंधितांनी त्यांच्यासोबत वाद घालून कुजतबाजी केली. तसेच जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर मंगेश वसंतराव सावरकर यांनी कळंब पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अतुल बेले राहणार कळंब याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.